नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर बघा, या पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत. तर या पार्टमध्ये आपण डायरेक्शन अँड मॅप याच्याबद्दल बघणार आहोत. तर डायरेक्शन अँड मॅप या चॅप्टरमध्ये कशा कशाचा समावेश केला आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत ह्याच्याबद्दल देखील आपण बघणार आहोत. तर बघा, डायरेक्शन आणि मॅप म्हणजेच काय, त्या मॅपमधल्या डायरेक्शन असतात किंवा मॅप ज्या डायरेक्शननी काढला जातो ह्याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. म्हणजेच काय, तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ हे अशा चार डायरेक्शनबद्दल आपण ह्याच्यात माहिती देणार आहे. आता या चार डायरेक्शनचा वापर कुठे कुठे करता येतो, मॅप काढताना आपण ह्या चार डायरेक्शन कुठे कुठे वापरू शकतो ह्याचा देखील अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर बघा, विद्यार्थ्यांना आपण नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे डायरेक्शन मॅपमध्ये कसे अप्लाय करायचे ह्याची देखील माहिती शिकवणार आहे. तर बघा, या व्यतिरिक्त काय शिकवणार आहे आपण, तर या व्यतिरिक्त मॅप कसा वाचायचा, मॅप कसा काढायचा ह्याची देखील माहिती शिकवणार आहे आपण. आता हा पाठ सरतेशी विद्यार्थी काय करणार आहे, तर या पाठ सरतेशी विद्यार्थी काय करणार आहे, स्वतःच्या घरापासनं स्वतःच्या शाळेपर्यंतचा रस्ता जो आहे तो मॅपद्वारे काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मॅपद्वारे काढायचा प्रयत्न केल्यामुळे काय होणार आहे, त्याची मॅप जी काढायची अबिलिटी आहे ती वाढणार आहे. तर बघा, आपण याच्यात विकास क्षेत्रे कोणती परिपूर्ण करणार आहे, तर विकास क्षेत्रे म्हणजे काय, तर आता विकास क्षेत्रामध्ये त्यांचं कोणतं डेव्हलपमेंट होणार आहे, कोणता विकास होणार आहे, तर विद्यार्थ्यांचा याच्या थ्रू बौद्धिक विकास होणार आहे. म्हणजे विद्यार्थी सक्सेसफुली मॅप काढायला सुरुवात करणार आहे. म्हणजे लहानपणापासून विद्यार्थ्यांना मॅप काढायसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर बघा, हा पाठ शिकवला तरी कसा आहे, तर हा पाठ आपण पूर्ण मॅपद्वारे शिकवला आहे. म्हणजे काय, मॅप थ्रू विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टी समजतात ह्याचा आपण या पाठामध्ये प्रयत्न केला आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया आणि मॅप काढून घेऊया. धन्यवाद.